आता एक साताऱ्यातनं मोठी बातमी समोर येते. साताऱ्यातील 19 कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. या 19 पैकी 18 संशयितांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत, तर एक व्यक्ती कोरोना बाधित आहे. साताऱ्यातनं ही मोठी बातमी समोर आलेली आहे. साताऱ्यात 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी 18 अहवाल हे निगेटिव्ह आहे, मात्र एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. साताऱ्यात 19 कोरोना संशयित होते. या कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान या संशयित रुग्णांचा अहवाल आता आलेला आहे. दरम्यान त्यापैकी 18 लोकांचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले आहेत, मात्र एक व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसते. त्याच पार्श्वभूमीवर आता साताऱ्यात सुद्धा एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. साताऱ्यात 19 कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आलेली होती, यापैकी 18 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहे. दरम्यान एकाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अजित सोनावणे आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. अजित, साताऱ्यात 19 जणांचा अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, त्यापैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे, काय सांगाल? करोना काल काल एक तारखेच्या सुमारास एक करोना बाधित रुग्ण कराड येथील कृष्णा सर्टिफिकेट संस्थेच्या ऍडमिट करण्यात आले. त्याच्यात 18 जणांपैकी एकाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला पॉझिटिव्ह आलेला करोना. नक्कीच अजित, तर साताऱ्यात एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे. दरम्यान त्या व्यक्तीवर सध्या कशा प्रकारे उपचार सुरू आहेत? हा करोना याला एकच जो पॉझिटिव्ह आलेला आहे त्याला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आला आहे. नक्कीच अजित, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर साताऱ्यात 19 जणांची तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी 18 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहे, मात्र एकाला कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे.